सिने नाट्य अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांनी नुकताच शिवसेनेला जय महाराष्ट्र केलाय आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. त्यामुळे लोकसभा मतदारसंघामधील समीकरणं बदलण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाकडनं चौथ्या वेळी नवीन चेहऱ्याला संधी मिळणार आहे. पण याआधी या मतदारसंघामधनं इच्छुक असलेले आणि मतदान संघ पिंजून काढत निवडणूक लढण्याची तयारी करणाऱ्यांना मात्र त्यांच्या स्वप्नावरती आता पाणी सोडावं लागणार आहे. सिने नाट्य अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांनी नुकताच शिवसेनेला जय महाराष्ट्र केलाय आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघामधील समीकरणं बदलण्याची चिन्ह स्पष्ट झाली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाकडनं चौथ्या वेळी नवीन चेहऱ्याला संधी मिळणार आहे. पण याआधी या मतदारसंघामधनं इच्छुक असलेले आणि मतदारसंघ पिंजून काढत निवडणूक लढण्याची तयारी करणाऱ्यांच्या स्वप्नावरती पाणी सोडावं लागणार आहे. मात्र 2014 पासून शिवबंधनामध्ये अडकलेले कोल्हे यांना शिवसेनेनं जनमानसामध्ये प्रसिद्ध असलेल्या या अभिनेत्याला झुलवत ठेवलंय. त्यांना कुठलंही मोठं पद दिलं नाही. एक अभिनेता अशी ओळख असलेल्या कोल्हे यांना एक संधी देणं गरजेचं असताना ती न दिल्यामुळे नाराजी वाढत गेली. आणि योगायोग का होईना पण या संभाजीच्या तलवारीला धार देण्याचं काम बारामतीमधनं झालंय. आणि शरद पवार यांच्या राजकीय बेर्देच्या राजकारणामध्ये शिरूर लोकसभासाठी एक नवीन चेहरा पवार साहेबांनी हिरलाय, जो जनमानुसांच्या मनामध्ये संभाजी या मालिकेच्या आधारे घराघरामध्ये पोहोचलेला आहे. मात्र आता जी सरळ लढत होईल ती शिवाजी विरुद्ध संभाजी अशीच होणार आहे. कारण शिरूर लोकसभा मतदारसंघामधनं शिवसेनेकडनं खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. तशी तयारी देखील त्यांनी केली आहे. आता कोल्हे यांचा प्रवेश आणि छोट्या पडद्यावरती त्या स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेमधील संभाजी यांची भूमिका साकारत असल्यामुळे घराघरामध्ये त्यांना संभाजी म्हणूनच ओळखलं जातं. आणि जर शरद पवार यांनी अमोल कोल्हे यांच्या डोक्यावर हात ठेवले तर या मतदारसंघामध्ये शिवाजी विरुद्ध संभाजी अशीच सरळ लढत होणार आहे, यात शंका नाही. मात्र शिरूर लोकसभा मतदारसंघाची लढाई रंगतदार होणार आहे. तरी स्वपक्षामधील एकेकाळचे सहकारी लोकसभेच्या निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरतील. पण या लोकसभेच्या गादीचा वारसा कोणाकडे जाईल हा येणारा काळच ठरवेल. पण शिरूर लोकसभेचे बेर्देचं राजकारण करत असताना मात्र फिक्स उमेदवारी नसताना आणि इच्छुकांची भाऊगर्दी गटबाजीचा संभाव्य धोका मतदारसंघामधील मातब्बर नेते त्यांना सहकार्य करतीलच असं नाहीये. पण अमोल कोल्हे यांच्या रूपानं राष्ट्रवादीसाठी नवीन चेहरा असल्यामुळे गटबाजीचा देखील प्रश्न उरत नाही. फक्त आता प्रश्न आहे इच्छुकांना शांत करण्याचा. आणि यासाठी शरद पवार यांना कस लावावा लागणार आहे आणि त्यांना कसं शांत करायचं ती कसब शरद पवार यांच्यामध्ये नक्कीच आहे. मात्र बेर्जेचं राजकारण करताना 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस एक पाऊल पुढे टाकताना दिसत आहे. प्रवेश करून खरोखर खूप आनंद होतोय, कारण ज्या व्यक्तीमध्ये देशाच्या राजकारणाला एक सकारात्मक आणि विधायक दिशा देण्याची क्षमता, अनुभव, जाण आणि जाणीव आहे, त्या आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळते हे मी माझं भाग्य समजतो. आणि सर्वांनी अजितदादा पवार साहेब असतील, दिलीपराव वळसे पाटील साहेब असतील, छगनरावजी भुजबळ साहेब असतील, जयंती पाटील साहेब असतील, धनंजयजी मुंडे असतील, या सगळ्यांच्या मार्गदर्शनातून पक्षाला आणखी बळकट करण्यासाठी आणि सत्तेत आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न. सुनील पिंगळे, सी 24 तास, पाबळ. सबस्क्राईब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.